विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पाचवी स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार एकोणीस आणि या परीक्षेमधील बुद्धिमत्तेची पन्नास प्रश्नांची स्पष्टीकरणे सहज आणि सोप्या भाषेमध्ये चला तर पाहूया मग लगेच त्याचबरोबर यापूर्वीचे सर्व पेपरची स्पष्टीकरणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इता पाचवीसाठी दोन हजार एकोणीसमध्ये जो शिष्यवृत्तीचा पेपर झालेला आहे आणि या पेपरमधील महत्त्वाची प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे स्कॉलरशिप आणि नवोदय या परीक्षेच्या सरावासाठी जर तुम्हाला व्हिडिओ क्लास जॉईन करायचा असेल व्हिडिओ किंवा व्हॉट्सअप क्लास तर व्हिडिओ क्लास आणि व्हॉट्सअप क्लास उपलब्ध आहेत दररोज नियमित एक तास सराव वर्षभर हा सराव घेतला जातो आणि जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात आणि क्लासबद्दल जे काही माहिती तुम्हाला पाहिजे आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर पाहूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकोणीस दोन हजार एकोणीस मधील स्कॉलरशिप पाचवी आणि या पेपरमधील बुद्धिमत्तेची सर्व प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरणे लगेच यापूर्वीचे पेपर म्हणजे दोन हजार सतरापासून नवीन पॅटर्ननुसार सर्व स्पष्टीकरणे या चॅनलवर उपलब्ध आहे पाहून घ्या दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि आतापर्यंत झालेले सर्व पेपर्स तुम्हाला पाहायला मिळतील तर सुरुवात करूयात आपण पन, बुद्धिमत्ता पन्नास प्रश्नांचं स्पष्टीकरण लगेच तर विद्यार्थी मित्रांनो विभाग दोन बुद्धिमत्ता परीक्षेमध्ये एकूण पन्नास प्रश्न बुद्धिमत्तेचे असतात म्हणजे बुद्धिमत्ता तुम्हाला शंभर गुण मिळवून देणार आहे आणि पैकीच्या पैकी तुम्ही गुण घेऊ शकतात तर यामध्ये पहिला प्रश्न आहे कमळ तगर प्रहार खारट पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ते लिहा तर या ठिकाणी जर मध्यभागी अक्षर पाहिलं तर म ग हा र आणि सा म्हणजे पहा कोणते अक्षर आहेत म ग हा र आणि सा तर यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल महासागर आणि या ठिकाणी मध्यभागी शब्द आलेला आहे जे काही अक्षर आहे ते आहे सा म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ते एकतीस साठी सूचना गटात न बसणारे पद ओळखा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एकूण चार पर्याय दिलेले असतील प्रत्येक पर्यायामध्ये चार शब्द संख्या आकृत्या दिलेल्या असतात आणि यामध्ये वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे किंवा वेगळा शब्द ओळखायचा आहे तर पहिला प्रश्न आहे यामध्ये चार शब्द दिलेले आहेत पहा जठर लहान आतडे फुफ्फुसे आणि ग्रासिका थोडं जर निरीक्षण केलं तर जठर लहान आतडे आणि ग्रासिका हे अन्ननलिकेचे भाग आहेत म्हणून या ठिकाणी वेगळा आहे पर्याय क्रमांक चार फुफ्फुसे यानंतर पुढचा प्रश्न राजस्थान गंगापूर मध्य प्रदेश भीमबेटका महाराष्ट्र पाटणे गुजरात लागणच तर या ठिकाणी वेगळा जो आहे तो म्हणजे राजस्थान गंगापूर तर हे भिन्न जोडी दिलेली आहे म्हणून या ठिकाणी हे वेगळं आहे यानंतर पुढे आपल्याला चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि या चार आकृत्यामध्ये काही भाग रंगवलेला आहे पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर या चौकोणाचे समान चार भाग करून या ठिकाणी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणजे याचा एक छेद दोन भाग रंगवलेला आहे या आकृतीमध्ये जर पाहिलं तर समान एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ भाग केलेले आहेत आणि चार भाग रंगवलेत म्हणजेच चार छेद आठ आणि याचाही अर्थ एक छेद दोनच होतो त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये एकूण आठ भाग आहेत आणि दोन भाग रंगवलेत म्हणजे दोन छेद आठ आणि याची किंमत येते एक छेद चार त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये एकूण एक दोन तीन चार पाच सहा भाग आहेत आणि तीन रंगवलेत म्हणजे तीन छेद सहा आणि याची किंमत येते एक छेद दोन म्हणजे पहा पहिला छायांकित भाग एक छेद दोन हा दुसऱ्या आकृतीमध्ये पण एक छेद दोन चौथ्या आकृतीमध्ये एक छेद दोन आणि या ठिकाणी आहे एक छेद चार म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न पुढे आपल्याला या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे तर थोडं निरीक्षण केल्यानंतर पहा हे आकृतीमध्ये हा गोल या ठिकाणी येतो ही जर आकृती थोडी या दिशेला फिरवली तर हा गोल पण याच दिशेला येतो जसा हा आहे तसाच हा पण येतो ही आकृती जर आपण अशी उलट फिरवली तर हा गोल पुन्हा याच दिशेला येतो किंवा तुम्हाला एक पण लक्षात येईल की बाबा हे घड्याळ्याच्या दिशेनं या ठिकाणी दिशा आहे पहा घड्याळ्याची दिशा जसा काटा फिरतो ना घड्याळ्याच्या त्या पद्धतीनं आता हा जर गोल पाहिला आपण तर या दिशेला दिसतोय म्हणजे हे घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे वेगळं आहे ऑप्शन नंबर फोर यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस या ठिकाणी एकूण चार संख्या दिलेल्या आहेत एकशे त्रेपन्न एकशे छत्तीस एकशे दोन आणि एकशे पंधरा थोडं जर निरीक्षण केलात तुम्ही या संख्यांचं तर या पहिल्या संख्येला सतराने निशेष भाग जातो दुसऱ्या संख्येला पण सतराने निशेष भाग जातो तिसऱ्या संख्येला पण सतराने भाग जातो चौथ्या संख्येला सतराने निशेष भाग जात नाही म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर संख्या दिलेल्या आहेत आपणास तेरा सतरा पंचवीस बत्तीस सदोतीस आणि पुढे काय तर पहा थोडं निरीक्षण केल्यानंतर सतरा आणि तेरा आणि सतरामध्ये या ठिकाणी चारचा फरक आहे सतरा आणि पंचवीस आठचा फरक आहे पंचवीस आणि बत्तीस सातचा फरक आहे बत्तीस आणि सदोतीस पाचचा फरक आहे म्हणजे या ठिकाणी जो फरक दिला आहे ना तर हे तेरा तेरामधील एक अधिक तीनची बेरीज किती होते चार तर हे चार तेरामध्ये मिसळलं की सतरा येतं पुन्हा सतरामध्ये एक आणि सातची बेरीज आठ सतरा आणि आठ पंचवीस पुन्हा दोन आणि पाचची बेरीज सात पंचवीस आणि सात बत्तीस त्याच पद्धतीनं सदोतीस नंतर आता तीन आणि सातची बेरीज येते दहा आणि सदोतीस अधिक दहा जर केलं तर आपल्याला मिळेल सत्तेचाळीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तेचाळीस यानंतर पुढील प्रश्न मित्र संघ कारागृह गर्दी प्रदूषण वस्तू या शब्द समूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दापेक्षा जोडाक्षरे नसलेली शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत तर आता या ठिकाणी जोडाक्षर असलेल्या अगोदर आपण शोधूयात तर हे मित्र जोडाक्षर आहे त्यानंतर सर्दी जोडाक्षर आहे प्रदूषण जोडाक्षर आहे वस्तू जोडाक्षर आहे हे काराग्रह जे खाली र असतं ना असं हे जोडाक्षरामध्ये ग्रहित धरलं जात नाही कारण हे रु येतं रु गृह कारागृह तर या ठिकाणी जोडाक्षर असलेले आहेत चार आणि जोडाक्षर नसलेली दोन तर जोडाक्षर नसलेली कितीने कमी अथवा जास्त आहेत तर जोडाक्षर नसलेली याच्यापेक्षा दोन ने कमी आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न वासराला कोकरू म्हटले कोकरूला शिंगरू म्हटले शिंगरूला करडू म्हटले करडूला रेडकू म्हटले तर मेंढीच्या पिलाला काय म्हणाल तर पहा अतिशय सोपा असा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी मेंढीच्या पिलाला काय म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे तर मेंढीचं जे पिल्लू असतं त्याला आपण कोकरू म्हणतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगितले की कोकराला शिंगरू म्हटले कोकराला शिंगरू आणि शिंगरू म्हणजेच पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पदे दिलेली आहेत त्यांचे काही वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो या गटात बसणारे पद पर्यायातून निवडा तर या ठिकाणी खरुज पडसे नायटा तर याच गटामध्ये दुसरा कोणता बसत असेल तर हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत आणि या ठिकाणी संसर्गजन्यमध्ये गोवर पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे त्यानंतर व्रद भारा चवड तर हे व्रत भारा चवड हे समूहदर्शक शब्द आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं पाडस ताफा तरस आणि गुंजाराव तर या ठिकाणी समूहदर्शक आहे ताफा यानंतर पुढील या ठिकाणी तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि याच्यासारख्याच सहसंबंध असलेली आकृती पर्यायतून शोधायचे तर पहा यच एच एच दिलेला आहे ए आणि हे दुसरं उलट ए दिलेलं आहे ई तर थोडं जर निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी पहा पहिलं ए असं आहे आणि दुसरं ए म्हणजे त्याची पाण्यातील आकृती आहे पाण्यातील प्रतिमा ही दुसरी आहे याची प्रतिमा पाण्यातील ही आहे याची प्रतिमा पाण्यात असं दिसेल ई पाण्यात असं दिसेल तर आता खाली जर आपण पाहिलं तर टी या पद्धतीनं दिसणार नाही सी पण असं नसणार आहे यल येल पहा पाण्यामध्ये असंच दिसेल म्हणजे हे बरोबर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर या जर तुम्हाला आयडिया लक्षात आल्या तर भविष्यात येणारा कोणताही पेपर आपण सेकंदामध्ये सोडवू शकतात यासाठी तुम्ही झालेली सर्व पेपरचे स्पष्टीकरण पहा यानंतर पुढील आकृत्यामध्ये सहसंबंध पहा त्रिकोण चौकोन आणि पुन्हा भरीव चौकोन आहे त्यानंतर त्रिकोण वर्तुळ पुन्हा भरीव चौकोन आहे चौकोन वर्तुळ भरीव चौकोन आहे म्हणजे भरीव चौकोन आहे हे तर निश्चितच आहे तर पहा या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं आपण चौकोन त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण चौकोन वर्तुळ चौकोन त्रिकोण म्हणजे तीन आकृत्यांचा समावेश असणं गरजेचं आहे या पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी त्रिकोण दिलेला नाही या आकृतीमध्ये जर पाहिलं तर वर्तुळ दिलेलं नाही या आकृतीमध्ये जर पाहिलं तर इथं पण वर्तुळ दिलेलं नाही परंतु या आकृतीमध्ये वर्तुळ आहे चौकोण आहे आणि त्रिकोण आहे म्हणून या गटामध्ये बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढील प्रश्न दोन पूर्णांक एक छेद चार चार पूर्णांक दोन छेद आठ तीन पूर्णांक एक छेद चार तर हा पहिला पूर्णांक जर आपण लिहिला तर तो दोन पूर्णांक एक छेद चार आहे दुसरा पूर्णांक पहा चार पूर्णांक दोन छेद आठ याचा अर्थ असाच होतो की चार पूर्णांक दोन छेद आठ म्हणजे हे बे चार। चार एक बे बेदोन चार म्हणजे चार पूर्णांक एक छेद चार तीन पूर्णांक एक छेद चार म्हणजे हे सगळे सव्वा दोन सव्वा चार सव्वा तीन या पद्धतीने होतं आणि या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं आता तर पहिला पूर्णांक पहा चार एक चार चारी चौक सोळा म्हणजे हा होईल पाच पूर्णांक एक छेद चार एक एक बे एक सवा, सवा हा पाच पूर्णांक एकशे दोन आहे सात पूर्णांक एकशे आठ आहे सहा पूर्णांक बे एक बे दोन्ही चार म्हणजे सहा पूर्णांक एकशे दोन आहे तर सव्वा सव्वा म्हणजे पाव हा भाग असलेला फक्त हा एकचा पूर्णांक आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून अठ्ठावीसावा व शेवटून बत्तीसावा क्रमांक आहे याच रांगेमध्ये मध्यभागी असलेल्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये दहा मुली आहेत तर रांगेत मनीषाचा क्रमांक मागून कितवा असेल तर पहा सुरुवातीला एकूण एकूण आपल्याला किती सांगितले म्हणजे कविता चा क्रमांक म्हणजे ही जर कविता असेल तर तिचा सुरुवातीपासून अठ्ठावीसावा आणि शेवटून बत्तीसावा तर एकूण या ठिकाणी रांगेमध्ये अठ्ठावीस अधिक बत्तीस बरोबर पन्नास यामधून वजा एक करावा लागतो म्हणजे एकोणपन्नास विद्यार्थी आहेत एकोणपन्नास विद्यार्थी आहेत याचा अर्थ मध्यभागी कितवा नंबर असेल तर मध्यभागी असेल पंचवीसावा इकडं चोवीस आणि इकडं पुढे चोवीस आता या बाजूला चोवीस आहेत या बाजूला चोवीस आहेत त्यानंतर मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे म्हणजे या ठिकाणी सुवर्णा आहे आणि तिच्या मागे मनिषा उभी आहे म्हणजे या ठिकाणी कुठंतरी मनिषा असेल तर मनीषा आणि सुवर्णा यांच्यामध्ये दहा मुली आहेत म्हणजे या ठिकाणी दहा मुली म्हणजे या ठिकाणी तिचा क्रमांक असेल या ठिकाणी पहा पंचवीस दहा पस्तीस आणि ह्या एक एक या ठिकाणी कन्फ्युजन झालेला आहे बत्तीस आणि अठ्ठावीस हे साठ येतं साठमधून एक गेलं म्हणजे एकोणसाठ एकोणसाठ विद्यार्थी आहेत म्हणजे जो मध्यभागी विद्यार्थी आहे त्याचा क्रमांक तीस असला पाहिजे या ठिकाणी हा तीस आहे तीस नंतर हे दहा सोडून मनीषा आहे म्हणजे मनिषाचा एक्केचाळीसावा क्रमांक आहे एक्केचाळीसावा रांगेमध्ये मनीषाचा क्रमांक आहे एक्केचाळीसावा पहा मनिषा एक्केचाळीसावा टोटल विद्यार्थी किती आहेत एकोणसाठ म्हणजे मनीषा जर एक्केचाळीस असेल तर मनीषाच्या पुढे इकडे एकूण अठरा विद्यार्थी असतील मनिषाच्या पुढे किती विद्यार्थी असतील या बाजूला अठरा विद्यार्थी आणि हे अठरा आणि मनीषाचा मग हा शेवटून क्रमांक जर विचार केला आपण तर अठरा आणि ही प्लस मनिषा एक म्हणजे टोटल शेवटून तिचा एकोणीसावा क्रमांक असेल पर्याय क्रमांक चार पुन्हा एकदा रिपीट करतो अठ्ठावीस आणि बत्तीस साठ होतात साठ मधून एक गेले टोटल विद्यार्थी एकोणसाठ म्हणजे मध्यभागी असलेल्याचा नंबर तीस या बाजूला एकोणतीस असतील इकडे एकोणतीस एकोणतीस आणि एकोणतीस अठ्ठावन्न आणि हे तीस तिसावा एक, एक, तीस, एक म्हणजे एकोणसाठ होतात तीस नंतर दहा मुली सोडायच्या म्हणजे चाळीस पर्यंत संपलं एक्केचाळीसावी मनिषा आहे एक्केचाळीसच्या पुढे अठरा मुली शिल्लक आहेत आणखी म्हणजे शेवटकडून मनीषाचा क्रमांक एकोणीसावा आहे यानंतर पुढील प्रश्न एक्केचाळीस व बेचाळीस साठी सूचना पुढे दिलेल्या प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल हे उत्तराकृतीमधून शोधा तर पहा जर याचं जर निरीक्षण केलं तर हा भाग जशाला तसा इथं असणार आहे म्हणजे इथं खाली कुटुंक असणार पण तो भाग तसाच असेल हा तर हा पहिल्या आकृतीमध्ये नाही म्हणजे पहिली आकृती चूक दुसऱ्या आकृतीमध्ये आहे तिसऱ्या पण आहे चौथ्या पण आहे त्यानंतर हा भाग इथं आला या ठिकाणी असा हा बाण इथं असणार आहे तर तो बाण इथं पण आहे इथं पण आहे आणि इथं पण आहे त्यानंतर हा जो काळा भाग आहे पूर्ण याच्याच खाली असेल तर हा पूर्ण काळा भाग इथं आहे आणि इथं आहे इथं नाही म्हणजे हा पर्याय चूक आहे आता या ठिकाणी हा जो भाग दिसतो कडेला तो सगळ्यात खालच्या कडेला असेल आणि काळा काळ्याच्या शेजारी इथं पांढरा आहे म्हणजे हे चूक आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे म्हणजे या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना एक लक्षात ठेवा तर चुकीचे पर्याय कोणते आहेत हे लवकर शोधा म्हणजे बरोबर पर्याय शेवटी ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल यानंतर पुढील प्रश्न यम पी सी तर आता पहा आपण जर इथं आकृतीच काढायचं ठरवलं तर यम पी सी पाण्यामध्ये कसं दिसेल पहा तर हे यम हे पी असं आणि हे सी असं तर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला ही आकृती दिसेल पर्याय क्रमांक एक मध्ये यानंतर पुढील प्रश्न आहे सूर्योदय होत असताना विश्वास चालाव्यास निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता दोन किलोमीटर चालल्यानंतर तो उजवीकडे काटकोनात वळला थोड्या अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला तर आता त्याचा डावा हात कोणती दिशा असेल म्हणजे जर आपण या ठिकाणी जर आकृती काढायचं ठरवलं हो तर जनरली आपल्याला माहिती आहे की या दिशेला पूर्व इकडून सूर्य उगवतो ही दिशा पश्चिम वरची उत्तर आणि खालची दक्षिण आता आपल्याला काय सांगितलंय तर विश्वास चालाव्यास निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता आता सूर्य डाव्या बाजूस म्हणजे या ठिकाणी जर विश्वास असेल आणि त्याची डावी बाजू या साईडला जर असेल तर त्याचं तोंड दक्षिणेकडे असेल म्हणजे तो या दिशेला चालत आहे तर त्याचा डावा आत तिकडं जाईल त्यानंतर दोन किलोमीटर चालल्यानंतर तो उजवीकडे काटकोनात वळला पुन्हा तो दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला म्हणजे या दिशेला तो काटकोनात वळलेला आहे अंतर चालू झाल्यानंतर पुन्हा तो उजवीकडे काटकोणात वळला पुन्हा इथं आल्यानंतर पुन्हा दोन किलोमीटर उजवीकडे वळला काटकोणात म्हणजे असा वळलेला आहे आता त्याचं तोंड या दिशेला आहे तर आपल्याला विचारले त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल तर डावा हात त्याचा या दिशेला असेल आणि या दिशेला म्हणजे हीच पश्चिम दिशा आहे या बाजूला म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम यानंतर पुढील प्रश्न कविता सविता सलमा यांच्या वयाची बेरीज चार वर्षापूर्वी अठ्ठावीस होती तर चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल पहा चार वर्षापूर्वी अठ्ठावीस होती आणि या ठिकाणी एक दोन तिघीजणी आहेत म्हणजे आज आज त्यांची बेरीज प्रत्येकाचे चार चार वर्षे वाढले म्हणजे बारा तर आज झाले ते चाळीस वर्षाचे आणखी चार वर्षानंतर म्हणजे प्रत्येकाचे चार वाढतील म्हणजे चाळीसन बारा बावन्न त्यांचं बावन वर्ष विश्वास पूर्ण आणि दर्जेदार प्रवीण बनकर सरांचे जीनियस मॅथ्स पब्लिकेशन जीनियस मॅथ्स पब्लिकेशन म्हणजेच सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी क्यू आर कोड असलेले महाराष्ट्रातील पहिले पब्लिकेशन जीनियस मॅच पब्लिकेशन जीनियस मॅच पब्लिकेशन दर्जेदार गेस प्रश्न संच मागील परीक्षेचा अभ्यास पूर्वक प्रश्न निर्मिती संच सोप्या आणि कठीण पातळीनुसार प्रश्न रचना पोलीस भरती विशेष सराव प्रश्न संच जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्न संच पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सराव प्रश्न पत्रिका उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सराव प्रश्न पत्रिका इयत्ता आठवी साठी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एग्जामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर पाचवी साठी प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एग्जामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर प्रत्येक बुक सेंटर मध्ये उपलब्ध त्वरित मागवा आणि यशस्वी मोबाईल नंबर शून्य चार एकसष्ट बेचाळीस यानंतर पुढील प्रश्न सुयेश क्रिकेट व फुटबॉल खेळतो राजेंद्र फक्त हॉकी खेळतो शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो तर कबड्डी हा खेळ खेड़? खेळणारे कोण तर पहा कबड्डी खेळणारे कोण आहेत तर यामध्ये सुयेश क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो म्हणजे सुयेश तर नाही कारण तो फक्त क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो म्हणजे सुयेश असलेला पर्याय ॲटोमॅटिक या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजे सुयेश जिथं आहे तो पर्याय कॅन्सल म्हणजे हा पर्याय तर कॅन्सल झाला त्यानंतर राजेंद्र फक्त हॉकी खेळतो तर आता जिथं जिथं राजेंद्र आहे तो फक्त हॉकी खेळतो म्हणजे राजेंद्र पण कबड्डी खेळत नाही म्हणजे या ठिकाणी राजेंद्र जिथं आहे तो पर्याय पण कॅन्सल होईल म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल होईल आता शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो म्हणजे शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो व दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो म्हणजे या ठिकाणी पहा शैलेश फुटबॉल खेळतो हे बरोबर आहे आणि दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो म्हणजे दीपक सुद्धा कबड्डी खेळतो म्हणजे याचा अर्थ कबड्डी खेळणारे शैलेश आणि दीपक आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न पुढे दिलेल्या चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल तर या ठिकाणी चिन्हांचा कोणता समूह येत असताना वर्तुळात फुले आहे पुन्हा चौकोन पुन्हा त्रिकोणात टिंब पुन्हा प्रश्नचिन्ह पुन्हा गोल पुन्हा चौकोन पुन्हा प्रश्नचिन्ह पुन्हा स्टार तर पहा तोच गट तुम्हाला पुढे दिसेल प्रत्येक वेळेस तर याचं जर निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी पहा वर्तुळ चौकोन त्रिकोण आणि या ठिकाणी असेल स्टार म्हणजे हे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी स्टार येईल पुन्हा वर्तुळ चौकोन पुन्हा या ठिकाणी असेल त्रिकोणात टिंब दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी त्यानंतर पुन्हा स्टार पुन्हा वर्तुळ चौकोन त्रिकोण पुन्हा स्टार एक येईल आणखी या ठिकाणी त्रिकोणाच्या नंतर आणि पुन्हा या ठिकाणी वर्तुळ चालू होईल म्हणजे या ठिकाणी पुन्हा वर्तुळ तर या पद्धतीचा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्टार त्रिकोण स्टार वर्तुळ यानंतर पुढील प्रश्न एक जून एकोणीसशे शहात्तर झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल आता सुवर्ण महोत्सव म्हणजे काय तर सुवर्ण महोत्सव म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण आणि पन्नास वर्ष पूर्ण म्हणजेच एकोणीसशे शहात्तर प्लस पन्नास जर केलं तर या ठिकाणी हे सहा सात दोन सात पाच बाराला दोन ह्याच्या एक शून्य आणि दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच एक जून दोन हजार सव्वीस पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे दिलेल्या आकृतीत चौकोणाची एकूण संख्या किती तर या ठिकाणी पहा चौकोणाची एकूण संख्या जर आपल्याला काढायची असेल दिलेल्या आकृतीमध्ये तर या ठिकाणी नंबर द्यावा लागेल आपल्याला एक दोन तीन चार पाच एक दोन तीन तर या सर्व संख्यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल ये ये पंधरा आणि या सर्व संख्यांची बेरीज केली तर ही येईल सहा आणि या दोन्हीचा जर गुणाकार केला पंधरा गुणिले सहा तर उत्तर येईल नव्वद म्हणजेच पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा तीन अकरा सत्तावीस सत्तावन्न एकशे तेवीस दोनशे एक्कावन्न थोडं जर निरीक्षण केलं तर पहा तीन अकरा सत्तावीस सत्तावन्न दोनशे एक्कावन्न तर यामध्ये चुकीचं पद ओळखत असताना तर हे जे पहिलं पद आहे तीन गुणिले दोन करा सहा येतं प्लस पाच म्हणजे अकरा आलेला आहे अकरा गुणिले दोन करा बावीस प्लस पाच म्हणजे सत्तावीस या ठिकाणी दिसतं त्या ठिका यानंतर पहा आता सत्तावीस गुणिले दोन चोपन्न प्लस पाच एकोणसाठ यायला पाहिजे त्यानंतर जर इथं एकोणसाठ आला असेल तर एकोणसाठ गुणिले दोन म्हणजे एकशे अठरा प्लस पाच एकशे तेवीस आला असतो आणि पुढे एकशे तेवीस गुणिले दोन म्हणजे दोनशे शेहेचाळीस प्लस पाच म्हणजे दोनशे एक्कावन्न आणि म्हणजे या ठिकाणी पहा तीन आहे अकरा आहे सत्तावीस आहे पुन्हा एकोणसाठ पाहिजे या ठिकाणी आलेलं आहे सत्तावन म्हणजे चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक दोन चुकीचं पद पर्याय क्रमांक दोन प्रश्न सन दोन हजार पंधरा स्वातंत्र्य दिन रविवारी होता तर दोन हजार सोळाचा शिक्षण दिन कोणत्या वारी असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षक दिन वाटू शकतो तर हा शिक्षण दिन काय आहे महत्वाचं लक्षात घ्या तर सुरुवातीला आपल्याला लक्षात आलं असेल की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा ला रविवार आहे या ठिकाणी आपल्याला शिक्षण दिन काढायचा आहे तर शिक्षण दिन असतो अकरा नोव्हेंबरला तर आपण अकरा नोव्हेंबर दोन हजार पंधराचा वार कोणता आहे हे अगोदर शोधूयात म्हणजे दोन हजार पंधराचा शिक्षण दिन केव्हा येतो आणि मग आपण दोन हजार सोळाचा काढूयात तर पहा आता पंधरा ऑगस्ट पासून जर विचार केला तर ऑगस्टमध्ये पंधरा तारखेनंतर सोळा दिवस आणखी बाकी आहेत पुढे त्यानंतर सप्टेंबरचा विचार केला तर तीस दिवस असतात परंतु तीसला जर सात न भागलं तर बाकी दोन येते त्याच पद्धतीनं ऑक्टोबरमध्ये एकतीस दिवस असतात म्हणून या ठिकाणी बाकी तीन येते आणि नोव्हेंबरचे एकूण अकरा दिवस या सर्व दिवसांची बेरीज करा सहा आणि दोन आठ आणि तीन अकरा आणि एक बाराला दोन हाचे एक म्हणजे बत्तीस दिवस झाले या बत्तीस दिवसाला जर सात न भागलं तर सात एक सात सात चोक अठ्ठावीस आणि बाकी येईल चार बाकी चार म्हणजे रविवारच्या पुढे चार दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार तर अकरा नोव्हेंबर दोन हजार पंधराला गुरुवार असेल आता आपल्याला शोधायचं आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला तर दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे आणि नोव्हेंबर पंधरापासून नोव्हेंबर सोळापर्यंत फेब्रुवारीचा लीप महिना पण येतो म्हणजे गुरुवार नंतर शुक्रवार कॅन्सल करा आणि त्याच्या पुढचा एक दिवस म्हणजेच शनिवार तर दोन हजार सोळाचा शिक्षण दिन हा शनिवारी येईल म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न दिलेल्या आकृतीत त्रिकोण व चौकोन यांची अनुक्रमे संख्या किती आहे दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण आणि चौकोण यांची अनुक्रमे संख्या किती आहे तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे यानंतर पाहूया आपण म्हणजे हा प्रश्न परीक्षा मंडळानेच कॅन्सल केलेला आहे यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न खालील या ठिकाणी पहा आता जो प्रश्न दिलेला आहे आपणास प्रश्न असा आहे खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एकशे एकवीस एकशे एकोणसत्तर दोनशे पंचवीस दोनशे एकोणनव्वद जर थोडं निरीक्षण केलं तर हा आहे अकराचा वर्ग तेराचा वर्ग पंधराचा वर्ग सतराचा वर्ग आता असेल एकोणीसचा वर्ग आणि एकोणीसचा वर्ग म्हणजे तीनशे एकसष्ट पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे पहा पुढील वर्तुळाकारात पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी म्हणजे वर्तुळामध्ये क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी व चौरसात वर्ग खोल्या वर्ग खोल्या स्वच्छ करणारे विद्यार्थी दर्शवलेले आहेत तर आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडायचं आपल्याला फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती तर या ठिकाणी हे क्रीडांगण आणि हे बाग या दोन्हीमध्ये कॉमन कोणता आलेला आहे पहा म्हणजे वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये तर या ठिकाणी ही सगळ्यात लहान संख्या जी दिसते तुम्हाला या ठिकाणी पहा हे पाच तर पाच विद्यार्थी वर्तुळात पण आहेत आणि त्रिकोणामध्ये पण आहेत म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार या प्रश्नामध्ये थोडं कन्फ्युजन आहे तर या ठिकाणी पहा फक्त हा शब्द असल्यामुळं फक्त तर फक्त म्हणल्यानंतर हे फक्त क्रमांक एक सॉरी तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे हे चुकीचं आहे यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या आकृतीमध्ये घन आकृती ठोकळे किती आहेत तर हे सर्व आपल्याला मोजायचे तर पहा एक दोन आणि तीन म्हणजे या ओळीला तीन आहेत तसेच या ओळीला इथं तीन आहेत आणि या ओळीला पण तीन आहेत तीन 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 नऊ झाले त्याच पद्धतीनं या रोमध्ये इथं तीन असतील आणि या रोमध्ये इथं इथं पण तीन आहेत त्यानंतर हा वरचा रो हे तीन आहेत आणि हा वरचा एकच आहे तर या सर्वांची जर बेरीज गेली तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन तीनापाची पंधरा तीन संघ अठरा आणि एक एकोणीस म्हणजे या ठिकाणी एकूण एकुन, एकोणीस घनाकृती ठोकळे आहेत यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे दिलेल्या आकृतीचं आरशातील प्रतिमा कशी दिसेल म्हणजे या ठिकाणी आरशामध्ये ही आकृती कशी दिसेल आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी पहा आरशामध्ये हे असंच वर्तुळ असणार आहे हा वर्तुळाचा भाग असेल वरचा हा एक भाग असेल त्यानंतर खाली हे असे भाग असतील तर हे डी या ठिकाणी आपल्याला असं दिसेल हे डी असं दिसणार आहे आणि ई आपल्याला असं दिसेल तर अशा आकृत्या जर आपण पर्यायामध्ये पाहिल्या तर पहा पर्याय क्रमांक एक मध्ये हे असं डी नाही म्हणजे हे पर्याय क्रमांक चुकलाय पर्याय क्रमांक दोन पण चुकलाय पर्याय क्रमांक तीन मध्ये आता हे दोन्हीही सारखं दिसतंय आता आपण काही अक्षरांचा जर विचार केला तर पहा हे व्ही इथं असणार आहे म्हणजे हे व्ही इथंच असेल ए इथंच असणार आहे आता राहायला पी तर पी हा आरशाच्या जवळ म्हणजे या ठिकाणी हा पी असेल आणि आर आर या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी ही जी आकृती पाहिली आरशाच्या जवळच पी तर पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसेल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न यानंतर पुढील पण आपल्याला पा आरश्यातील आकृती पाहिजे आहे तर आरशामध्ये ह्या संख्या कशा दिसतील तर हे चार आपल्याला चार असंच दिसेल सहा सहा असं दिसेल आणि सात हे सात आरशाच्या जवळ आहे असं हे सात असं दिसेल तर पहा या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला हा पर्याय पर्याय क्रमांक चार मध्ये पाहायला मिळेल सेम टू सेम पर्याय क्रमांक चार म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्नात दिलेली वेनाकृती कोणत्या पर्यायातील गटाशी अचूक जुळेल तो पर्याय निवडा तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे पिष्टमय घटक पिष्टमय पदार्थ आणि गहू खेळ क्रिकेट बैट बॉल भारत महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा राजस्थान आणि गोवा तर पहा या आकृतीचा जर सहसंबंध पाहिला आपण तर ही सर्वात मोठी आकृती भारत यासाठी आपण घेऊ शकतो आणि या दोन म्हणजे एक म्हणजे महाराष्ट्र राज्य आणि दुसरं कर्नाटक राज्य म्हणजे भारतामध्ये हे दोन राज्य या पद्धतीने याचा सहसंबंध म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती आपल्याला आहे तर पहा इथं एक उभी रेषा आणि इकडून तीन आणि इकडून तीन दिलीत दुसऱ्या रेषेमध्ये इकल एक एक कट झाले पुढे इथलं पण एक कट झालंय पुन्हा एक कट झाले आता एक कट होईल आणि या ठिकाणी आकृती फक्त अशी असेल आणि ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसते यानंतर पुढील प्रश्न आहे पहिल्या दोन पदामध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये सहसंबंध आहे तर हा सहसंबंध ओळखून आपल्याला योग्य पर्याय निवडायचं आहे तर पहिलं चिन्ह आणि हाही चिन्हलाच आपण बंदर असं म्हणतो झहांजा जहांज ज्या ठिकाणी असते त्या पद्धतीनं तर आता हे चिन्ह कुठं असतं तर हे दीपग्रह समुद्रामध्ये जे दीपग्रह आहे त्यासाठी आपण हे चिन्ह वापरतात किंवा याचा वापर केला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्नाकृती या दोन आकृत्याचा जो सहसंबंध आहे तोच या ठिकाणी इथं सहसंबंध याच्या पुढचा त्याच्या पुढे असेल तर थोडं जर निरीक्षण केलं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी हे जे चार आहेत ते या ठिकाणी तीन झालेले आहेत आणि या ठिकाणी एक दोन तीन चार आहेत ते इथं दोन आहेत त्यानंतर इथं एक दोन तीन चार पाच सहा आहेत तर इथं चार आहेत तर या ठिकाणी पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत तरी तर तीन झालेले आहेत त्याच पद्धतीनं आता याचा सहसंबंध इथं जर आपण विचार केला तर आता या ठिकाणी ह्या फुले किती आहेत असं जर पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुले आहेत त्यानंतर हे बदाम एक दोन तीन चार त्यानंतर हे दोन आहेत तर या ठिकाणी यांच्या संख्यांचं तर असं काही निश्चित लक्षात येत नाही परंतु एक गोष्ट आहे पहा हे जे आहे ते या ठिकाणी येतं मग हे जे आहे हे आकार या ठिकाणी यायला पाहिजे आता हा आकार जर या ठिकाणी पाहिला तर या पहिल्या आकृतीमध्ये इथे चौकोन आला इथं आहे इथं आहे ते म्हणजे पहिलं चूक झालं त्यानंतर पहा हे हा जो आकार आहे तो इथे येतो म्हणजे हा आकार इथं आला पाहिजे तर असा आकार इथं जवळ असणारा हा एकमेव पर्याय इथं वेगळंच आहे इथं वेगळंच आहे म्हणजे हाय आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल त्यांच्या आकारानुसार लक्षात घ्या म्हणजे यासारखे आकार इथं येणार लगेच पुढे आणि हे आकार इथे येणार यावरून आपण पर्याय क्रमांक दोन निवडू शकतो यानंतर पुढचा प्रश्न आहे यम यल आपल्याला असं दिलेलं आहे तर यस जेला काय असेल तर थोडं जर निरीक्षण केलं आता यम यल तर यमची ही जी यम दिलेला आहे या ठिकाणी ही डब्ल्यू म्हणजे हे पाण्यातील आकृती दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी याची पाण्यातील आकृती या ठिकाणी असेल तर याची पाण्यातील जर आकृती पाहिली आपण तर हे पाण्यातील आकृती नेमकं कशी असेल तर ही पाण्यातील आकृती अशी असेल म्हणजे या ठिकाणी पहिली आकृती अशी येणार आहे आणि ही दुसरी यल जी आहे ती आरशातील आकृती आहे म्हणजे या ठिकाणी आरशातील आकृती असेल अशी ही जे तर हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल आणि हा पर्याय जर आपण या ठिकाणी पाहिला तर हा आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये दिसतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे आठास पाचशे चार तर सहाला किती थोडं जर निरीक्षण केलं तर आठ आठचा घण येतो पाचशे बारा यामधून आठ वजा करा पाचशे चार येईल म्हणजे आठ पाचशे बारा त्याच पद्धतीनं सहाला ला किती तर सहाचा गण दोनशे सोळा वजा सहा करा म्हणजे दोनशे दहा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे या ठिकाणी एक त्रेसष्टावा प्रश्न आहे हा तुम्हाला नंतर सोडवून दिला जाईल यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण सात आठ तीन दोन पाच सहा चार दोन आठ सात दोन तीन सहा आठ नऊ चार सहा ही एक मालिका म्हणजे संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेत सम स्थानानंतर लगेच सम अंक व सम अंकापूर्वी विषम अंक असे किती वेळा आलेले आहे म्हणजे पहा सम नंतर सम पाहिजे सम अंकानंतर लगेच सम अंक व सम अंकापूर्वी लगत विषम अंक म्हणजे या ठिकाणी विषम म्हणजे विषम सम सम अशी आपल्याला संख्या मालिका पाहिजे विषम सम समित नाही विषम समसमित पण नाही विषम सम सम या ठिकाणी दिसतं बघा विषम सम सम त्यानंतर पुढे विषम तीन आहे पुढे समसम आहे पुन्हा विषम पुन्हा समसम म्हणजे या ठिकाणी असे तीन वेळा घडलेलं आहे एकदा दोनदा तीनदा म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे खालील आकृतीस म्हणजे प्रश्नाकृती आहे जी आहे याला तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा तर आता तंतोतंत आकृती जर पाहिलं या सर्व आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला ही तंतोतंत आकृती मिळते पर्याय क्रमांक दोन निरीक्षण करा जशाला तशी आकृती आपल्याला या ठिकाणी आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहिला आपण तर या ठिकाणी पण आपल्याला तंतोतंत आकृती निवडायची आणि ही तंतोतंत आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक तीन मध्ये मिळेल थोडं निरीक्षण करा तुम्हाला त्यांची कान ओट डोळे यावरून लगेच समजेल आणि या, आण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षर मालिकेत उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते तर उजवी बाजू म्हणजे ही लक्षात ठेवा उजवी आपला जो उजवा हात आहे ती उजवी बाजू पंधरावा अक्षर म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे या ठिकाणी पंधरावा अक्षर आहे के पर्याय क्रमांक यान प्रश्न। तीन यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काही आकडे ते दिलेले आहेत पहा पाच तीन सोळा सहा चार प्रश्नचिन्ह सात दोन पंचेचाळीस तर या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते या पाचचा चा वर्ग वजा तीनचा वर्ग जर केला तर पाचचा वर्ग पंचवीस वजा तीनचा वर्ग नऊ म्हणजे सोळा हे पुढच्या रखान्यामध्ये दिसेल त्या पद्धतीनं सातचा वर्ग एकोणपन्नास वजा चारचा दोनचा वर्ग चार म्हणजेच पंचेचाळीस या ठिकाणी तिसऱ्या वेळ आलेला आहे त्याच पद्धतीनं सहाचा वर्ग छत्तीस आणि चारचा वर्ग सोळा ही जर केली तर उत्तर येईल वीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल वीस यानंतर पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेमध्ये दोनला पाच म्हटले तीनला चार म्हटले आणि सातला नऊ म्हटले तर दोन अधिक तीन गुणिले सात बरोबर किती तर पहा तीनला चार म्हटलं म्हणजे या ठिकाणी चार ठेवा अधिक दोनला पाच म्हटले आणि सातला नऊ म्हटले तर या ठिकाणी अगोदर हा गुणाकार करावा लागेल आपल्याला म्हणजे चार अधिक नवापाची पंचेचाळीस आणि ही बेरीज केल्यानंतर येईल एकोणपन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे संख्येचा पर्याय शोधा व लिहा तर थोडं निरीक्षण केलं तर पहा दोन तीन चार एक्क्याऐंशी एक, एक सात पाच एकशे एकोणसत्तर पाच चार सहा तर मध्ये किती तर या ठिकाणी पहा हे दोन चार आणि तीन यांची बेरीज दोन अधिक चार अधिक तीन ही येते नऊ आणि हा नऊचा वर्ग मध्यभागी लिहिला आहे त्याच पद्धतीने एक सात बारा बेरीज येते तेरा त्याचा वर्ग एकशे एकोणसत्तर आता या ठिकाणी चार पाच सहा यांची बेरीज येते पंधरा आणि याचा वर्ग येतो दोनशे पंचवीस म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक, एक, एक। यानंतर पुढील प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये पवन म्हणजे चारशे छप्पन वजन म्हणजे चारशे बेचाळीस नळ म्हणजे चौऱ्याहत्तर तर, तर जळजळ हा शब्द कसा लिहाल तर पहा या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार पवन वजन आणि नळ यामध्ये कॉमन आहे न न आणि न तर यामध्ये सर्वामध्ये कॉमन कोणता अंक आहे तर तो आहे चार म्हणजे न साठी चार अंक आहे तर साठी असेल मग सात तर या ठिकाणी पहा आता ळ साठी सात जर असेल तर ज्ळ जळ यामध्ये आपल्याला आता अळचा अंक मिळालेला आहे सात सात फक्त राहिला आहे ज चा तर या ठिकाणी पहा आता प व न व ज न तर या ठिकाणी दोन्हीमध्ये पण व आणि व सारखं आहे म्हणजे या दोन्हीमध्ये पुन्हा कोणता अंक सारखा आहे तर चार चार तर ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे पाच पाच तर व साठी आहे पाच म्हणजे या ठिकाणी आता ज राहिला आणि हा दोन अंक राहिला म्हणजे ज साठी असेल दोन म्हणजे हे असेल दोन दोन म्हणजे जळजळ म्हणजे सत्तावीस सत्तावीस जळजळ म्हणजे सत्तावीस सत्तावीस म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे अक्षर व चिन्हांचा तक्ता पाहून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हाने दाखवाल तर चे या ठिकाणी पहा चे आणि जर या ठिकाणी मात्रा असेल तर या दोन रेषा आहेत म्हणजे च साठीचं हे स्टार आणि चे म्हणजे हो, या हो ठिकाणी या दोन रेषा चे ह साठी या ठिकाणी वर्तुळामध्ये अशी ही फुली आणि रा तर रच आहे वर्तुळात टिंब आणि कानाला दोन उभेश आडव्या रेषा आहेत तर हे जर पाहिलं आपण तर आपल्याला हे तंतोतंत मिळेल पर्याय क्रमांक एक मध्ये त्यानंतर त्रिकोण आडव्या रेषा पुन्हा या या चिन्ह म्हणजे ह्या चिन्हाने कोणता शब्द तयार होतो तर पहा हा त्रिकोणात टिंब म्हणजे ग पुन्हा दोन आडव्या रेषा म्हणजे काना गा पुन्हा चौकोनात टिंब म्हणजे ढ पुन्हा फुली म्हणजे व आणि पुन्हा उभ्या रेषा म्हणजे मात्रा म्हणजे गाडवे गा ढ वे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न शिक्षकाने तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले तर तुम्ही काय कराल तर हे मानसिक बौद्धिक चाचणीमध्ये निर्णय क्षमतात्मक प्रश्न असतात तर शिक्षकाशी आबोला धरेन चूक आहे मित्राचे अभिनंदन करेन बरोबर आहे मित्राशी बोलणार नाही हे पण चूक आहे आपलेच निबंध चांगले आहेत असे सर्वांना सांगेन हे पण चूक आहे म्हणजे मित्राचे अभिनंदन करेन पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न पानवटा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य राहील पानवट्यावर आंघोळ करणे पानवट्यावर कपडे न धुणे पानवट्यावर शौचालयासाठी बसणे पानवट्यावर जनावर धुणे तर या ठिकाणी पानवट्यावर कपडे न धुणे ही कृती योग्य ठरेल म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न समजले असतील आणि आपण ही समजा स्कॉलरशिपची तयारी करत असाल किंवा परीक्षा देणार असाल तर व्हिडिओ क्लास आणि व्हॉट्सअप क्लास उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपण जर नौदय आणि स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर पाचवी स्कॉलरशिप आणि नौदयीसाठीचे प्रश्नसंच उपलब्ध आहेत आणि हे प्रश्न संच आपल्याला घरपोच मिळू शकतात तर भेटूयात लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच